जॅक्सनचा वध, अनंत कान्हेरेंना अटक, शहीद हेमू कलानी यांचा स्वतंत्र संग्रामातील सहभाग व त्यांना झालेली फाशी या नाटकांचं अनेक देशभक्तीपर गीते, नृत्य या सांस्कृतिक कार्यक्रमाने सुभाष हायस्कूलचे सभागृह दणाणून गेले. निमित्त होते आझादी का अमृत महोत्सव, स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सव व शहीद अमर हेमू कलानी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने देवाली येथील डॉक्टर सुभाष गुज्जर हायस्कूल येथे राज्य शासन सांस्कृतिक कार्य विभाग, राज्य सिंधी साहित्य अकादमी, शंकर एज्युकेशन सोसायटी, सिंधी पंचायत देवाली व नाशिक जिल्हा सिंधी शिक्षण मंडळ, दर्शन अकॅडमी यांच्यासह रितिका भाविशा सांस्कृतिक मंच नाशिक रोड, सर्व झुलेलाल मंदिर नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद अमर हेमू कलानी यांचा स्मृतिदिन प्रीत्यर्थ सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हुतात्मा कान्हेरे व शहीद हेमू कलानी यांच्या जीवनावरील नाटकाने उपस्थित थक्क झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी राजीव म्हस्कर, सचिन निंबाळकर, प्रीतमदास खत्री, सिंधी भाषा राष्ट्रीय समितीचे सदस्य अजित मनियार, नवीन गुरनानी, हुंदराज नागदेव, नारायण पंजाबी, रितिका कलानी, उद्योजक नरेश कारडा, कन्हैयालाल कलानी आदी व्यासपीठावर होते. प्रथमदास खत्री यांनी सिंधी भाषेचा संपूर्ण देशात प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्याचे सांगितले. रतन चावला यांनी अशा सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे शहीद हेमू कलानी व अनंत कान्होरे यांचे कार्य समाज व विद्यार्थ्यांपुढे ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकरजी मां सौभाग्यशाली आहियां त नंढे हूंदे मां मुल पां हुननि सां गॾु आहियां. मूंखे मुंहिंजे रक्त में हुननि जी आशीर्वाद आहे. सिंधी समाज खे ॾाढो प्यार कंदा हुया. हुननि जूं अञा बि अस्थियूं सिंधु नदीअ में प्रवाहित करण लाइ रखियूं वयूं आहिनि. जॾहिं अखंड भारत थींदो ऐं जल्दी थियण वारो आहे, इंडिकेशन ॿिनि चइनि ॾींहंनि में तव्हांखे अची रहिया हूंदा. हाणे थिए ॿिनि सालनि में थिए, 2030 में थिए, सिंधु अलॻि थींदो, सिंधु भारत जो हिसो थींदो. ऐं असां सभिनी जी चवणु न खपे मौत जो नालो न वठणु खपे. जनम असांजो खंडित भारत में थियो आहे, मृत्यु असांजी अखंड भारत में थींदी. अॼु 26 तारीख़ फेबरवरी महीनो 2022 असांजे शहीद हेमू कालाणीअ जो जनम ॾींहं जो बि 100 साल हिन साल पूरा थियण था थींदा. मथे 23 मार्च ते ऐं अॼु वीर सावरकर उन्हनि जी बि पुण्यतिथि आहे. उहो सॼो औचित दादी ते महाराष्ट्र गवर्नमेंट जे सहकार सां असां जेको मुंहिंजो सिंधी पंचायत देवलाली, शंकर एजुकेशन सोसाइटी देवलाली, दर्शन अकेडमी देवलाली, नासिक शिक्षण मंडल नासिक ऐं रितिका भविष्य कल्चर फोरम ऐं ॿिए जेके बि असांजा सभई झूलेलाल मंदर जा बानीगार हुआ, असां सभिनि मिली करे हिकु इहो कार्यक्रम आयोजित थियो. ऐं हिन कार्यक्रम जे अंदरि सभिनि खां वॾी जेकी असांखे सफलता मिली त कोरोना खां पोइ जेके असां सभु एक्टिविटी भुलिजी वियासीं त अॼु हिन निमित्त वरी असां रूबरू नवा ऐं वरी पंहिंजी जेके एक्टिविटी मथां थोरो पर्दा पई चुको आहे उहो पर्दा लाहे करे वरी अॻियां वधण लाइ शुरूआति कई. मां भॻवान झूलेलाल सां विनती कंदुसि, प्रार्थना कंदुसि त अॻियां ईंदड़ साल जे अंदरि अहिड़ी ख़तरनाक बीमारी वरी सॼे दुनिया जे अंदरि न अचे, जंहिंजे करे असांजा चङा ई भाउर, चङा ई भेनरूं, चङा ई असांजा माइट, अहिड़ो कोई घर न हूंदो जे करोना जे करे जंहिंखे नुक़सानु न थियो हुजे. मां भॻवान खे विनती कंदुसि त अहिड़ी बीमारी कॾहिं बि हिन दुनिया में न अचे. जय झूलेलाल. जय झूलेलाल. अॼु का ई प्रोग्राम 70 साल पूरे अमृत भारत के अमृत में किया जा रहा है. इस अवसर पर हम हमारे सिंधी भाई इकट्ठा हुए हैं जिन्होंने बहुत मजेदार मजेदार प्रोग्राम किया. सूत्रसंचालन देवी लक्ष्मीयानी व पूर्वी गोविल तर आभार रतन चावला यांनी मानले. कार्यक्रमास मुख्याध्यापक डॉक्टर बंसीलाल गाडीलोहर, शीतल मेहरोलिया, सिमरन चावला, अनुपमा पाटील, ज्योती भाटिया, प्रियंका आहुजा, ज्योती फोकने, सोपन कांगणे, विजय पाटील, लक्ष्मण मुसळे, बालकृष्ण गोलप यांचं शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.